कागदी लगद्यापासून गणेश मूर्ती तयार करण्यात आली आहे. यावर्षी मंडळाला 42 वर्ष पूर्ण झाली आहेत. 43 वर्षात मंडळाचं पदार्पण होत आहे. गेले 2 वर्ष झाल्यापासून पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. माहीममधील सर्वप्रथम पर्यावरणपूरक बाप्पाची मूर्ती स्थापना करणारं हे मंडळ आहे. कागदी लगद्यापासून तयार केलेली सुबक अशी मूर्ती भक्तांचं लक्ष वेधून घेते. मुलुंड परिसरातील एका निवासी गृहनिर्माण संस्थेत घुसलेल्या 9 फूट लांबीच्या मगरीची रविवारी सुटका करण्यात आली आहे. मुलुंड पश्चिम येथील निर्मल लाईफस्टाईल जवळील एका सोसायटीत ही घटना आज रविवारी सकाळी घडली. या सोसायटीतील नागरिकांना सोसायटीत भली मोठी मगर घुसल्याचं दिसलं. त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. आढळलेल्या मगरीला वनविभागाने या आणि रेस्क्यू पथकाने पकडलं असून तिला सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला 14 दिवसीय न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. आरोपी अक्षय शिंदेला कल्याण न्यायालयात हजर केलं होतं. दुसऱ्या गुन्ह्यात न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलीस कोठडी संपल्याने आज कल्याण न्यायालयात त्याला हजर केलं होतं. भिवंडी शहरात धुमधडाक्यात ढोलताशांच्या गजरात गणेशाचं आगमन झालं असून 1.5 दिवसाच्या गणेश मूर्तीचं विसर्जन आज आहे. त्यामुळे भिवंडीत कामवरी नदी पात्रात गणेश मूर्ती विसर्जन होणार आहे. भिवंडी महानगरपालिका हद्दीत बांबूंचं कुंपण घालण्यात आलंय. गणेश मूर्ती ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आज 1.5 दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. भाविक बाप्पाला निरोप देण्यासाठी दादर येथील पालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावाकडे येऊन निरोप देत आहेत. दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी महानगरपालिका सज्ज झाली आहे. पालिकेकडून पहिल्यांदा ग्रँड एंट्री साकारण्यात आली आहे. भाविक बाप्पाला ग्रँड एंट्रीमधून आणून विसर्जन करणार आहे. दादर येथे 3 कृत्रिम तलाव उभारण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे 10 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. गंगापूर धरणातून पुन्हा एकदा विसर्ग सुरू करण्यात आलाय. गोदावरीच्या पुराच्या पाण्यात गाडगे महाराज पुलाखाली कार अडकल्याची घटना घडली. गाडगे महाराज पुलाखालून एक कार वाहून जाताना अग्निशमन दलाला पाचारण करून रेस्क्यू ऑपरेशनने ती कार बाहेर काढण्यात आली. पंचवटीच्या गाडगे महाराज पुलाखाली सलग 3रे दिवशी देखील पुराचं पाणी असल्याने या ठिकाणी येण्याजाण्याचा मार्ग बंद करण्यात आलाय. देशभरात घरोघरी गणपती बाप्पा विराजमान झाले. तर दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातोय. हजारो भाविक सिद्धिविनायक मंदिरात गर्दी करतायत. पुढचे 10 दिवस अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती बाप्पा विराजमान झाले. श्रीमंत दगडूशेठ गणपती संस्थेच्या वतीनं सामूहिक अथर्व शीर्ष पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं. यात हजारो महिला सहभागी झाल्या होत्या. गेले 38 वर्ष ऋषीपंचमी दिवशी दगडूशेठ गणपती समोर अथर्व शीर्ष पठण केलं जातं. गणेशोत्सवाच्या निमित्ताने रविवारी कोणत्याही मार्गावर मेगा ब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतलाय. त्यामुळे गणेश भक्तांना रेल्वे प्रवास करताना कोणतीही अडचण येणार नाहीये. उपनगरीय रेल्वेच्या 3ही मार्गावर रविवारी वेळापत्रकानुसार गाड्या चालवण्यात येणार आहेत. जायकवाडीच्या पाणलोट क्षेत्रातील नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे रविवारी सकाळपर्यंत या धरणाची पाणी पातळी 95.49 पर्यंत पोहोचली आहे. सध्या या धरणात 18,071 क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्याने जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येऊ शकतं. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सीबीआयकडून केंद्रीय जीएसटी विभागाच्या अधीक्षकांसह 2 खाजगी व्यक्तींना लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सीबीआयने सापळा रचत कारवाई केली आहे. लाचखोर प्रकरणात सीबीआयने केंद्रीय जीएसटी विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांसहित 6 जणांना आरोपी केले. राज्यभरात सध्या गणेशोत्सवाची धूम सुरू आहे.
रविवारी 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होत आहे. बाप्पाच्या मिरवणुकीत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गणवेशावर नाचू नये असे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यभर ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्तादरम्यान गणेश मिरवणुकीत किंवा इतर ठिकाणी गणवेशावर नृत्य करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 40 लाखाचं मेफेड्रॉन आणि पिस्तूल जप्त केलंय. कोंढवा परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. कोंढव्यात गस्त घालत असताना अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत काही जणांना ताब्यात घेतले. पुणे जिल्ह्याची लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार सुमारे 94 लाख इतकी होती. त्यानंतर 2021 मध्ये जनगणना झालेलीच नाहीये. यात मोठी वाढ होणं अपेक्षित असताना ऑगस्ट 2024 मध्ये जिल्ह्यात आतापर्यंत 1.4 कोटी नागरिकांनीच आधार नोंदणी केल्याचं स्पष्ट झालंय. रविवारी 1.5 दिवसांच्या गणपतीस बाप्पाचं विसर्जन करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रात गणेश विसर्जनादरम्यान समुद्रात मोठ्या प्रमाणात गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात येत आहे. गणेश विसर्जनादरम्यान भक्तांना मत्स्यदंश करू शकणारे अपायकारक मासे असल्याचं मत्स्य विभागाने केलेल्या ट्रायल नेटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात आढळलं आहे. त्यामुळे भाविकांनी विसर्जनादरम्यान काळजी घेण्याचं तसंच अधिकाधिक कृत्रिम तलावांचा वापर करण्याचं आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. राज्यभरात उत्साहाचं वातावरण आहे. गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गणरायाच्या आगमनानं सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसतंय. राज्यभरात गणरायाच्या आगमनाचा उत्साह दिसून येतोय. लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होतीये. भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहत आहेत. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे.